परीक्षा पास न होताच पदवी मिळावी असं स्वप्न अनेक विद्यार्थी पाहत असतात, मात्र ते प्रत्यक्षात आलं ते औरंगाबादमध्ये. कारण औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये परीक्षा पास न करताच काही विद्यार्थ्यांच्या पदव्या तयार झाल्यात. पाहूया नेमका काय प्रकार घडला. औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची ही डिग्री पहा आणि ही गुणपत्रिका बघा. गुणपत्रिकेत नापास झालेल्या विद्यार्थ्याला चक्क विद्यापीठानं पदवी दिली आहे. विद्यापीठाच्या BCA या अभ्यासक्रमात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पदवी प्रमाणपत्र विद्यापीठांनी महाविद्यालयाला पाठवली आहेत. त्यात 2 नापास विद्यार्थ्यांना विद्यापीठानं पदव्या बहाल केल्यात. पदवी प्रमाणपत्र वाटप यावर्षी पहिल्यांदाच महाविद्यालयामार्फत होतंय. मे महिन्यात झालेल्या विद्यापीठाच्या पदवी प्रदान सोहळ्यात केवळ PG, MPhil आणि PhD प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. त्यानंतर पदवी अभ्यासक्रमांचं प्रमाणपत्र महाविद्यालयात पाठवण्यात आली होती. शेवटच्या सत्रातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा होण्यापूर्वीच अर्ज ऑनलाईन भरून घेतले होते. खरं म्हणजे ही बातमी आणि हे सगळं वार्ता ऐकून व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून मला एकदम शॉक झालो. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने चालणाऱ्या विद्यापीठामध्ये अशा पद्धतीने जर कारभार परीक्षा नियंत्रक किंवा अन्य कर्मचारी करत असतील तर ह्याचा थेट परिणाम विद्यार्थ्याच्या प्रवेशावर, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होऊ शकतो. या प्रकारानं विद्यार्थ्यांना धक्का बसलाय. अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान तर होतच आहे, मात्र विद्यार्थ्याच्या आणि विद्यापीठाच्या गुणवत्तेवर प्रश्न उभा राहतोय. विद्यार्थ्यांचं नुकसान भरून कोण काढणार असा प्रश्न विद्यार्थी संघटनांनी उपस्थित केलाय. झालेला प्रकार हा अत्यंत वाईट आहे आणि यातून एक बाब समोर येते की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये विद्यापीठ प्रशासनाची किती आस्था आहे. या प्रकरणातून समजा काही विद्यार्थ्यांनी, गुणवंत विद्यार्थ्यावर तर अन्याय होणारच आहे. दिलेल्या पदव्या परत घेणं आता सोपं नाही, कारण एकदा पदवी प्रदान झाली तर ती रद्द करण्यासाठी राज्यपालांची मान्यता लागते. अशा सर्व परिस्थितीत झालेला घोळ विद्यापीठ कसा सावरणार हाच खरा प्रश्न आहे. विशाल करोळे, Zee Media, औरंगाबाद.